तौक्त्या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गला हळूहळू जाणवू लागलाय। वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टी लगतच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड आणि घरांचं नुकसान झालंय। चक्रीवादळाचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून वीज मंडळाला वीज पुरवठ्याची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। तौक्त्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस पडतो तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ असून विजा चमकत असल्याचं रात्रीचं चित्र होतं। आज सकाळीही सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नसून समुद्रामध्ये लाटा उसळत आहेत। तौक्त्या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। दरम्यान वादळाचा सामना करण्यासाठी इथल्या जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल पोलीस कस्टम मेरीटाईम बोर्ड आणि महावितरणाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। तौक्त्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। सातपाटी बंदरातील सर्व बोटी समुद्रकिनारी आल्या असून वादळापासून बचाव करण्यासाठी गोष्टींची योग्य ती काळजी घेण्यात आली। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। जवळपास तासभर कोसळलेल्या धुवाधार पावसानं अनेक घरांवरील टिनपत्रे पत्त्यासारखे उडाले तर ताटव्यांच्या घरांची पडझड झाली। काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर शेतमालाचंही नुकसान झालं। हवामान खात्याकडून पावसाची गुड न्यूज मिळते। यंदा एक दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार आहे। केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून धडकणार आहे तर अंदमान निकोबारमध्ये 21 मेला मान्सूनची बरसात होईल। प्रसिद्ध भेंडवळ इथल्या घटमांडणीचं भाकीत करण्यात आलंय। जुलै ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस येणार असून जगावरील कोरोनाचं संकट कायम राहणार असून देशावर आर्थिक मंदीचे संकेत भेंडवळच्या भाकीतात करण्यात आले। लसीकरण केंद्रात लग्न समारंभ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय। कांदिवलीतल्या अलिका हॉलला 12 मे रोजी लसीकरण केंद्र म्हणून घोषित करण्यात आलं। 2 दिवस इथं कोरोनाचं लसीकरण सुद्धा झालं मात्र तिसऱ्याच दिवशी हॉलच्या मालकानं हॉल लग्न समारंभासाठी वापरला। इतकंच नाही तर नोंदणी करून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी माघारी पाठवलं। यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे